नमस्कार मैत्रिणीनो, आजच्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कॉर्न पॅटीस। तर वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला आपण स्टार्ट करूया। या कॉर्नचे ना छान असे बारीक पेस्ट भरड करून घेणार, पेस्ट पण नाही, जाडसरच बारीक करून घेणार आहे। चला मी आता मिक्सरला कॉर्न बारीक करून घेते। कॉर्न कटलेटसाठी, स्वीट कॉर्न कटलेटसाठी साहित्य मी तुम्हाला दाखवते। तीन बटाटे मी उकडून घेतलेले, मका छान उकडून घेऊन मी बारीक केलेले, असं जास्ती पण बारीक नाही, बरडच आहे। तांदळाचं पीठ लागेल आपल्याला, बारीक रवा आलेलं असणे, पेस्ट लागेल बारीक करून घेतलेले, एक कांदा लागेल, कोबी आहे, शिमला मिरची, कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची कमी तिखटवाले ती घेतलेले। तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा टाकू शकता, माझ्याकडे गाजर नाही आहे। मसालेमध्ये लाल तिखट, गरम मसाला, आपली हळद, गरम मसाला आणि मीठ चवीपुरतं, आणि चाट मसालासुद्धा लागेल। चला आता आपण तयारी करूया कटलेटची। आता बटाटा कॉर्नमध्ये मी भाज्या घालून घेणार आहे। एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तोसुद्धा टाकणार आहे। बारीक चिरलेली कोबी, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता। आलं लसणाच्या पेस्टमध्ये सुद्धा टाकलेले, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, यात गाजरसुद्धा छान लागतं, गाजरसुद्धा टाकू शकता। आलं लसणाच्या पेस्ट टाकले मी, आवडीनुसार आपले लाल तिखट, हिरवी मिरची वाटून टाकलेले, त्यामुळे बेताजच टाकायचं। पाव चमचा हळद, थोडासा गरम मसाला अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि आपला चाट मसाला एक चमच्यावर, एक कोथिंबीर बारीक छान चिरून घेतलेले मस्त, तर छान एक जीव करून घेऊया। सगळीकडे मसाले आपले लागतील, मुलांना दब्याला सुद्धा देऊ शकता, मुलांना तर खूप आवडीचं असतं कटलेट म्हटलं की। सगळे मसाले एकत्र होतील असे लागतील, मिक्स करून घेऊया। लागल तसं लागत तसं आपण तांदळ स्पीड घालून घ्यायचं। तर थोडं थोडं मी तांदळ स्पीड करून घालणार आहे, बँडिंगसाठी आपलं तांदळ स्पीड घालायचं। जेवढं बसेल तेवढं तांदळ स्पीड घालून घ्यायचं। बघू शकता मस्त आपला असा गोळा छान झालेला आहे, तेल लावलेलं आहे। छान, आता जसं आपण जो पाहिजे त्या आकाराचं मध्ये आपण कटलेट बनवून घेऊया। त्या आकारानुसार आपण कटलेट बनवून घेऊया। मुलं तर आवडीनं खातात, मिक्स भाज्या करून असं दिले। यामध्ये चीज सुद्धा टाकू शकता तुम्ही आतमध्ये। चला मी असे सगळे बनवून घेते। तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे गोळे करू शकता, मध्ये मी होल पडणार आहे हे असं बघू शकता तुम्ही। त्यामध्ये मी चीज घालणार आहे, असे छोटे छोटे स्लाइस करून घ्यायचे
आणि आतमध्ये दाबून ठेवायचं पुसवायचं आणि पूर्ण बंद करायचं। चपटेच करून घ्यायचं म्हणजे भाजायला पण आपलं पटकन भाजतं। चला आपलं पॅन पण तापलेलं आहे आणि आपलं चीज कॉर्न कटलेट रेडी आहे। चला आता मी चालू फ्राय करून घेणार आहे। बघू शकता मस्त असे आपले छोटे छोटे कटलेट बनवून झालेले आहेत। आता मी बारीक रव्यामध्ये डीप करून घेणार आहे। चला आता एक एक करून ना डीप करून घेऊया। रवा छान असं दाबून घ्यायचा आणि सगळीकडे आपला रवा लागेल। आपली बाजूला आपलं पॅन पण तापतंय, तेल पण टाकलंय मी, ते एक एक घालून घेऊया। मुलांना तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता, मुलं आवडीने खातील। चला मी सगळे लावून घेते एक एक करून। आपलं पॅन पण मस्त तापलेलं आहे, मी एक एक करून घालून घेते। स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं। मस्त तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया। मसाल्यांचा खमंग वास सुटलाय मस्त असा। वरून थोडस तेल घालून घेऊया म्हणजे दोन्ही बाजू वरून आपला रवा सुकणार नाहीये। या रव्या कॉर्न पासून तुम्ही वडापाव सुद्धा बनवू शकता। हीच प्रोसिजर आहे, फक्त डाळीचा बॅटर पाहिजे आपल्याला। डीप करून आपलं डीप फ्राय करून घ्यायचं। एक एक मी आता पलटी करून घेते। छान तांबूस रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया। स्लो गॅसवरच भाजून घ्यायचा तांबूस रंग येईपर्यंत। बघे दोन्ही बाजून भाजलेत का, बघू शकता मस्त असे भाजलेत। आवाज पण बघू शकता मस्त असा आवाज येतोय, खुसखुशी झालेत आतून सॉफ्ट आणि वरून एकदम खुसखुशी बघू शकता मस्त असे झालेले आहेत। मी आता एक एक काढून घेते एक एक बघू शकता मस्त असे भाजलेले। मुलांना पण द्या असं चीज बन घालून स्वीट कॉर्न चीज। बघू शकता आपले मस्त असे तयार झालेले आहेत कॉर्न चीज कटलेट, आपल्या खाण्यासाठी तयार झालेले आहेत। चला आता सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया। बघू शकता आपल्या खाण्यासाठी स्वीट कॉर्न पॅटीज तयार झालेले। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।